अभिनेत्री मानसी नाईक हिने प्रदीप खरेराशी लग्न केल्यानंतर फरीदाबादला सासरी गेली. सासरी गेल्यावर तिला तिथले सगळे रीतीरिवाज फॉलो करायला लागले आणि अशीच एक खरेरा फॅमिलीमधली पद्धत म्हणजे प्रदीपचा भाऊ आणि मानसी एका झाडाच्या फांदीने एकमेकांना मारत होते. हा व्हिडिओ मानसीने तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केलाय. हा व्हिडिओ शेअर करताना मानसीने कमेंट देखील लिहिली आहे. या कमेंटमध्ये ती म्हणते, पोस्ट मॅरेज अ क्यूट गेम मेरे देवरों के साथ, बहुत अच्छी होती है रसम, बहुत मजा आया, हरियाणवी बहू और मेरे देवर. सासरी गेल्यावर मानसीची सॅमीशी देखील चांगलीच गट्टी जमली. त्याचा देखील व्हिडिओ तिने इंस्टाग्रामवर शेअर केलाय. तसं प्रदीप खरेदाच्या रूपात आपण आपला लाईफ पार्टनर निवडला हा आपल्या आयुष्यातील योग्य निर्णय असल्याचं देखील मानसी म्हणते. एका पोस्टमध्ये तिने लिहिलं की, माय हजबंड इज वन ऑफ माय ग्रेटेस्ट डिसिजन इन माय लाईफ. इफ आय कुड हॅव एनी वन इन द वर्ल्ड इट वुल स्टील बी हिम. थँक्यू फॉर चूझिंग मी ॲज युअर लाईफ पार्टनर. हॅपी बर्थडे टू मी. हॅपी बर्थडे टू अस. मी ॲज मिसेस खरेरा. मानसी नाईक आणि प्रदीप खरेरा 19 जानेवारीला पुण्यात लग्नबंधनात बांधले गेले. प्रदीप हे आंतरराष्ट्रीय बॉक्सर आहेत. थाटामाटात लग्न पार पडल्यानंतर मानसी सासरी गेली. तिथले फोटो आणि व्हिडिओ ती इंस्टाग्रामवर शेअर करत होती. सासरच्या माहेरच्या सगळ्या विधी ती मनापासून पूर्ण करत होती. मानसीसाठी हे मोस्ट अवेटेड मॅरेज होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे लग्न 2021 करण्याचा निर्णय तिने घेतला आणि अगदी जवळचे नातेवाईक आणि खास सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मानसीचं लग्न पार पडलं. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका. तसंच आणखी कुठल्या स्टार्सच्या लेटेस्ट अपडेटबद्दल तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी फॉलो करा CNX फिल्मिंग.